नमस्कार, मी दीपाली. पेपी वर्ल्ड मध्ये परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. बाळाने एकदा सॉलिड रेडीनेस सायन्स दाखवायला स्टार्ट केलं की त्यानंतर आपण समजतो की नॉर्मली बाळाला हे सॉलिड द्यायला हवं किंवा बाळाला सॉलिड आपण स्टार्ट करू शकतो. सो अशा वेळी बऱ्याच वेळा मनामध्ये प्रश्न येतात की मग बाळाला कशा पद्धतीने स्टार्ट करायचं किंवा बाळाला कधी द्यायचं, कसं द्यायचं, किती प्रमाणामध्ये द्यायचं, त्याची टेम्परेचर कसं असायला हवं किंवा त्याची कन्सिस्टन्सी कशी असायला हवी. सो या व्हिडिओमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आज बघणार आहोत. थोडक्यात 6 ते 8 महिन्यापर्यंतच्या बाळासाठी लागणारा आहार कसा असायला हवा याबद्दलचा थोडक्यात हा व्हिडिओ आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. सो आत्ताच लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, तुमचे सजेशन्स क्वेश्चन्स कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पॅरेंट्ससोबत शेअर करा. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता. बाळ आत्तापर्यंत ब्रेस्ट मिल्क पित आलेलं आहे. बाळासाठी ब्रेस्ट मिल्क किंवा आईचं दूध हे सगळ्यात प्युअर आणि नॅचरल वे होता. आत्ता जेव्हा तुम्ही सॉलिड द्यायला स्टार्ट करता बाळाला तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वच्छता किंवा हायजीनकडे खूप जास्त प्रमाणामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. कारण या काळामध्ये बाळाची डायजेस्टिव्ह सिस्टीम, बाळाची इम्युन सिस्टीम, प्रतिकार शक्ती ही खूप कमी असते. पटकन कोणत्याही गोष्टीचं इन्फेक्शन त्याला होऊ शकतं, कोणतीही गोष्ट पटकन त्याला ॲलर्जी येऊ शकते किंवा बाळाला त्याचा त्रास होऊ शकतो. सो सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा तुम्ही बाकी वरचं द्यायला स्टार्ट करता किंवा आईच्या दुधाव्यतिरिक्त इतर कोणत्या गोष्टी द्यायला सुरुवात करता त्यावेळी जे काही तुम्ही बाळासाठी यूज करणार आहात, चमचा असेल, बाऊल असेल किंवा ज्या भांड्यामध्ये बाळासाठी जे बनवणार आहात किंवा जे काही बनवणार आहात ते प्रॉपर स्वच्छ धुतलेलं असायला हवं, प्रॉपर वॉश केलेलं असायला हवं की जेणेकरून बाळाला त्याचा त्रास होणार नाही. सो ही तर पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हायजीन. नेक्स्ट थिंग म्हणजे बाळाला जेव्हा तुम्ही यूज करणारे जे युटेन्सिल्स आहेत ते प्लास्टिकचे असायला हवे. कारण बाळाचे गम्स आहेत किंवा हिरडे आहेत हे खूप नाजूक आहेत. आत्तापर्यंत बाळाने फक्त ब्रेस्ट मिल्क पिलेलं आहे आणि जे खूप पातळ आहे किंवा खूप असं लिक्विड फॉर्ममध्ये होतं आणि त्यासाठी त्याला स्वॅलो करण्यासाठी असा हार्ड पार्ट नव्हता. सो जेव्हा तुम्ही सॉलिड द्यायला स्टार्ट करता त्यावेळी नॉर्मली त्याला लागण्याचे चान्सेस असतात. कारण आपल्यालाही तेवढी सवय नसते आणि बाळालाही ती गोष्ट पटकन ग्रास्प करण्याची सवय नसते. सो अशावेळी ॲक्सिडेंट्स होऊ नये म्हणून नॉर्मली बाळासाठी किंवा कमी धार असणारे असे बाउल्स किंवा कमी धार असणारे चमचे मिळतात, छोटे छोटे चमचे मिळतात प्लास्टिकचे, ते तुम्ही यूज करू शकता. बट स्टील असेल किंवा धारधार ज्या वस्तू आहेत अशा गोष्टी बाळाला देणं अवॉइड करा. त्यामुळे बाळाच्या गम्सला किंवा बाळाच्या हिरड्यांना ते लागून बाळाला त्याचा त्रास होऊ शकतो. नेक्स्ट थिंग म्हणजे बाळाला जे तुम्ही बनवणार आहात ते कसं असायला हवं किंवा त्याचं टेम्परेचर काय असायला हवं. नॉर्मली तुम्ही जर पाहिलं हे ब्रेस्ट मिल्क हे जास्त थंडही नसतं आणि जास्त गरमही नसतं. सो तुम्ही जे बाळाला देणार आहात एकतर ते लिक्विड फॉर्ममध्ये असायला हवं. पहिल्या काही दिवसामध्ये खूप लिक्विड बनवायला हवं, जसं ब्रेस्ट मिल्क आहे त्या कन्सिस्टन्सीला मिळतं जुळतं असं लिक्विड फॉर्ममध्ये बनवायला हवं. नेक्स्ट म्हणजे त्याचं टेम्परेचर हे कोमट असायला हवं, जास्त थंड किंवा जास्त गरम असायला नको. हे टेम्परेचर हे कोमट असायला हवं आणि जे तुम्ही बाळाला देणार आहात ते फ्रेश बनवलेलं असायला हवं. ॲटलीस्ट 7-8 महिन्यापर्यंत तरी बाळाला जेव्हा बनवायचं आहे, खाऊ घालायचं आहे, त्या अगोदर ते बनवा आणि फ्रेश फ्रेश बाळाला द्या. त्यानंतर हळूहळू तुम्ही जशी बाळाची डायजेस्टिव्ह सिस्टीम मॅच्युअर होत जाईल त्यानंतर जर तुम्ही आधी बनवून ठेवलं तर 4 तासापर्यंत तुम्ही ते बाळाला खाऊ घालू शकता किंवा एकदा बनवलेलं 4 तासापर्यंत तुम्ही ते देऊ शकता. बट मोस्टली बाळाला जे काही देणार आहे ते फ्रेश करून फ्रेश फ्रेश सर्व करण्याचा प्रयत्न करा. प्लीज रिमेंबर 1 इयरपर्यंत बाळाला काऊज मिल्क देणं अजिबात गरजेचं नाही. गाईच्या दुधामुळे बाळाला जास्त इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. सो 1 वर्षापर्यंत बाळाला ॲटलीस्ट काऊचं मिल्क किंवा गाईचं मिल्क देऊ नका. बाळाने आतापर्यंत फक्त ब्रेस्ट मिल्क पिलं असल्यामुळे किंवा त्याला फक्त ब्रेस्ट मिल्कची टेस्ट माहीत असल्यामुळे जे काही नवीन गोष्ट त्याच्या तोंडामध्ये येईल तो पहिल्यांदा बाहेर काढायचा प्रयत्न करेल किंवा उलटी आल्यासारखं करेल. सो अशा वेळी घाबरून न जाता किंवा त्याला जबरदस्तीने खाऊ न घालता थोडा वेळ स्टॉप करा किंवा थोडा वेळ थांबा आणि त्यानंतर बाळाला बाळाचा मूड असेल किंवा बाळ जेव्हा हॅपी असेल, रिलॅक्स असेल, त्यावेळी खाऊ घालायचा प्रयत्न करा. सो बाळाला पहिल्यांदा स्टार्ट करताना नेहमी 1 ते 2 चमचनी स्टार्ट करा. पहिल्यांदा 1 चमचा देऊन बघा, 2 चमचे देऊन बघा, त्यानंतर बाळाची रिॲक्शन बघा, बाळ कसं ॲडॅप्ट करतोय बघा आणि त्यानंतर मग नेक्स्ट हळूहळू तुम्ही त्याची क्वांटिटी वाढवू शकता. सो जोपर्यंत बाळ 7 महिन्याचं होईल तोपर्यंत 1/2 वाटी, 8 महिन्याचा होईपर्यंत, 9 महिन्याचा, 10 महिन्याचा होईपर्यंत 1 वाटीपर्यंत तो जे काही तुम्ही खीर बनवली आहे किंवा प्युरी बनवलेली आहे ते तो खाऊ शकेल. बट ऑलवेज स्टार्ट विथ 1 टेबलस्पून ऑर 2 टेबलस्पून.
एक किंवा दोन टेबलस्पूननी स्टार्ट करा. नेक्स्ट थिंग म्हणजे पहिल्या काही दिवसामध्ये तुम्ही प्युरी फॉर्ममध्ये द्या. जसं जसं बाळ मोठं होत जातं तसं तसे त्याची टेस्ट देखील वाढत जाते किंवा त्याचे एक टेक्स्चर देखील चेंज होतो आणि बाळाला प्युरी किंवा थोडंसं चावण्याची जेव्हा तो ॲक्शन करतो किंवा त्याचे गम्स जेव्हा दात यायला लागतात, गम्स जेव्हा सळसळायला लागतात, हिरडे सळसळायला लागतात, त्यावेळी त्याला देखील थोडंसं टेक्स्चर्ड फूड आवडायला लागतं. सो अशा वेळी प्युरी न बनवता मॅश करून, म्हणजे सपोज तुम्ही फ्रूट अगोदर देत असाल तर ते प्युरी फॉर्ममध्ये देत असाल तर तुम्ही आता ते मॅश करून देऊ शकता. जसं की तुम्ही ॲपल देऊ शकता, पियर देऊ शकता, बनाना मॅश करून देऊ शकता. हां, लक्षात ठेवा, बाळ जोपर्यंत 8 ते 10 महिन्याचा होत नाही तोपर्यंत बाळासाठी जे काही तुम्ही फ्रुट्स यूज करणार आहात त्या फ्रुट्सची सालं किंवा ज्याला स्किन म्हणतो आपण ती काढलेली असावी. कारण बाळासाठी हे जे काही ॲपलची स्किन असेल, पियरची स्किन असेल किंवा अजून जे काही फ्रुट्स आहेत की जे आपण स्किनसहित खातो, वरच्या सालीसहित खातो, सो अशी साल ही बाळासाठी पचण्यासाठी थोडीशी जड होऊ शकते. सो ॲटलिस्ट 8 ते 9-10 महिन्यापर्यंत बाळाला हे जे काही फ्रुट्स आहेत हे पील करून, म्हणजे स्किन काढून नंतर प्रॉपरली बॉईल करून कुक करून मग द्या. जसं बाळ 10 महिन्याचं होईल त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम मॅच्युअर होईल त्यानंतर तुम्ही फ्रेश फ्रुट्स देऊ शकता, म्हणजे त्यावेळी कुक करायची गरज नाही. बट हा चेंज देखील तुम्हाला स्लो स्लो करायचा आहे. पहिल्या दिवसामध्ये तुम्हाला खूप लिक्विड अशा फॉर्ममध्ये प्युरी करायची आहे, हळूहळू तुम्ही त्याचा थिकनेस वाढवू शकता. सो असं अजून अजिबात करू नका की तुम्ही जे काही बनवलेलं आहे ते बाळ एका पहिल्या अटेम्प्टमध्येच ते सगळं घेईल किंवा पहिल्या अटेम्प्टमध्येच ते सगळं फिनिश करेल. कारण बाळ हे पहिल्या 6 महिन्यापर्यंत किंवा पहिल्या ॲटलिस्ट 5.5 महिन्यापर्यंत आईचं गोड असं मिल्क पित आलेलं आहे, ब्रेस्ट मिल्क पित आलेलं आहे, आणि त्याच्यासाठी कोणतीही नवीन गोष्ट अचानक ॲडॅप्ट करणं, अचानक ॲक्सेप्ट करणं खूप अवघड होईल. सो अशा वेळी बाळ हे पहिल्यांदा रिजेक्ट करेल. आणि तुम्ही देखील नाराज होऊ नका की बाळ माझं काही खात नाही किंवा त्याला मी केलेलं बनवलेलं आवडत नाही, असं अजिबात नाही. कारण बाळासाठी प्रत्येक टेस्ट ही नवीन आहे आणि ती ॲडॅप्ट करताना त्याला थोडा वेळ हा लागणारच. नेक्स्ट थिंग म्हणजे कोणत्या वेळी द्यायला हवं. नॉर्मली बाळाला कोणतीही नवीन गोष्ट देताना ते मॉर्निंग टाईममध्ये द्या, म्हणजे सकाळच्या वेळेमध्ये द्या. कारण जर बाळाला त्यापासून काही ॲलर्जी असेल किंवा त्याचा काही वेगळा परिणाम बाळावरती जाणवला किंवा ऑब्झर्व झाला तर तुमच्याकडे टाईम असायला हवा बाळाला प्रॉपरली मेडिकल हेल्प घेण्यासाठी. पहिल्यांदा जेव्हा बाळाला तुम्ही काही नवीन गोष्ट द्यायला सुरुवात करता त्यावेळी 2 ब्रेस्ट फिडिंगच्या मध्ये द्या, म्हणजे बाळाला देखील ते ॲक्सेप्ट करायला, अडॅप्ट करायला थोडंसं इझी जाईल आणि त्याच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला देखील ते थोडंसे इझी पडेल. तेव्हा पहिल्यांदा तुम्ही नवीन कोणत्याही बाळाला फ्रूट असेल किंवा व्हेजिटेबल असेल इंट्रोड्यूस करता तेव्हा दिवसातून एकदा इंट्रोड्यूस करा आणि 2 ब्रेस्ट फिडिंगच्या मध्ये इंट्रोड्यूस करा. त्यामुळे बाळाला ते डायजेशन करायला इझी जाईल आणि बाळ देखील ते लवकर अडॅप्ट करेल, ॲक्सेप्ट करेल. सो सेम जी काही एक पहिल्या दिवशी जे काही तुम्ही फ्रूट दिलं असेल, व्हेजिटेबल दिली असेल, ती सलग 3 दिवस द्या. त्यामध्ये कोणताही अदर फूड किंवा अदर व्हेजिटेबल मिक्स करू नका. यामागचं कारण असं की जर त्या फूडची किंवा त्या पर्टिक्युलर फ्रूटची बाळाला जर ॲलर्जी असेल तर त्या 3 दिवसामध्ये तुम्हाला ऑब्झर्व करायला टाईम मिळेल. पहिल्या काही दिवसामध्ये जेव्हा तुम्ही बाळाला सगळ्या फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स इंट्रोड्यूस करत असता सो मेक शुअर की तुम्ही त्या सेपरेट आणि त्याच्या नॅचरल टेस्टमध्ये इंट्रोड्यूस करत आहात, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही एक्स्ट्रा शुगर, एक्स्ट्रा सॉल्ट किंवा अजून कोणत्याही गोष्टी ॲड करू नका. कारण असं होतं की बऱ्याच वेळा आपण जर ते एकत्र मिक्स करून दिलं आणि बाळाला इनकेस काही ॲलर्जी झाली किंवा इनकेस काही प्रॉब्लेम झाला तर आपल्याला आयडेंटिफाय नाही होणार की ॲक्च्युली ही ॲलर्जी असेल किंवा हा जो काही प्रॉब्लेम आहे हे ॲक्च्युली कोणत्या फूडमुळे झालं आहे किंवा कोणत्या फ्रूटमुळे झालेलं आहे. सो नॉर्मली जेव्हा तुम्ही बाळाला कोणताही एखादं सॉलिड फूड देता, पहिल्यांदा स्टार्ट करता, त्यावेळी पहिल्या 3 दिवसासाठी तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे की बाळामध्ये काही चेंजेस दिसत आहेत का, किंवा बाळाच्या काही गोष्टी अशा अनकम्फर्टेबल किंवा बाळ काहीतरी ॲबनॉर्मल असं बिहेव करत आहे का, किंवा त्याच्या बॉडीवरती कुठे रॅश आली आहे का, स्वेलिंग झाली आहे का, कुठली ॲलर्जी झाली आहे का. अशी ॲलर्जी तर जर तुम्हाला आढळली तर पटकन इमिजिएट डॉक्टरांची हेल्प घ्यायची आहे किंवा मेडिकल हेल्प घ्यायची आहे. नॉर्मली ही ॲलर्जी होत नाही जर तुमची फॅमिली हिस्ट्री ॲलर्जिक नसेल तर, पण मोस्टली जर तुमची फॅमिली हिस्ट्री हे ॲलर्जिक असेल सो अशा वेळी ज्या फूडची तुम्हाला ॲलर्जी आहे, तुमच्या पॅरेंट्सना ॲलर्जी आहे किंवा फॅमिलीमध्ये ॲलर्जी आहे, सो असे फूड्स लवकर इंट्रोड्यूस करण्यापेक्षा त्यासाठी 1 इयरची वाट बघा. बाळ जेव्हा 1 वर्षाचा होईल त्यानंतर त्या गोष्टी ग्रॅज्युअली त्याला हळूहळू तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता. नॉर्मली जसं की पीनट असेल, म्हणजे शेंगदाणे असतील, एग्ज असेल, फिश असेल, अशा गोष्टी बाळाला लेट इंट्रोड्यूस केलेल्या बेटर होतील. कारण हे जास्त ॲलर्जी निर्माण करणारे अशा ह्या थिंग आहे. सो अशा गोष्टीसाठी थोडंसं वेट करा आणि त्यानंतर 1 वर्ष बाळ 1 वर्षाचं झाल्यानंतर त्या गोष्टी तुम्ही त्याला इंट्रोड्यूस
करू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा बाळाला भरवतो तेव्हा आपल्यालाही तेवढी प्रॅक्टिस नसते आणि बाळाला देखील एवढ्या फास्ट घेण्याची किंवा सॉलिड घेण्याची सेमी सॉलिड घेण्याची एवढी सवय नसते. सो अशा वेळी आपण त्याला भरवताना खूप फास्ट भरवतो त्यामुळे बाळाला उचकी लागू शकते किंवा बाळ उलटी करू शकतो. सो असे काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सो जेव्हा तुम्ही बाळाला पहिल्यांदा भरवता तेव्हा एकदम स्लो भरवायचे आणि एकदम स्मॉल अमाऊंटमध्ये भरवायचे. बाळाचे जे छोटे चमचे मिळतात सो त्या चमच्याने तुम्ही बाळाला छोट्या अमाऊंटमध्ये आणि स्लो असा फीड करायचा आहे. मेक शुअर की जेव्हा तुम्ही बाळाला नवीन कोणती गोष्ट देत आहात त्यावेळी बाळ हे खूप भुकेलेलं असायला नको. कारण होतं असं जेव्हा बाळाला खूप भूक लागते आणि त्यावेळी बाळ हे सॉलिड ॲक्सेप्ट करत नाही किंवा कोणतीही एखादी नवीन गोष्ट जी तुम्ही त्याला इंट्रोड्यूस करू पाहत आहात ती ॲक्सेप्ट करत नाही. सो अशावेळी त्याला एकतर ब्रेस्ट मिल्क हवं असतं किंवा त्याचं युजुअल मिल्क सपोज ते फॉर्म्युला मिल्क घेत असेल तर ते हवं असतं. सो बाळ जेव्हा आनंदी असेल मूडमध्ये असेल आणि खूप भुकेलेलं नसेल अशावेळी बाळाला सॉलिड किंवा नवीन कोणती ही गोष्ट द्यायला स्टार्ट करा. यामुळे काय होईल बाळ देखील त्या एक चांगल्या मूडमध्ये, कारण नॉर्मली आपण देखील आपला मूड चांगला असेल बाकीचं इन्व्हायरमेंट चांगलं असेल तर आपल्याला देखील खायला मजा येते किंवा खायला आपण आनंदित होऊन किंवा ते प्रॉपर त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन करून खातो. सो हे महत्त्वाचं आहे की बाळ खूप भुकेलेलं नसेल, बाळ चिडचिडे नसेल, बाळ इरिटेट होत नसेल, बाळ आजारी पडलेलं नसेल अशा वेळी बाळाला सॉलिड द्या. जर ह्या गोष्टीमधलं एक जरी रिझन असेल तर त्यावेळी बाळाला सॉलिड जर तुम्ही दिलं तर ते ॲक्सेप्ट करणार नाही आणि तुम्हाला असं वाटेल की माझं बाळ हे सॉलिड घेत नाही किंवा ब्रेस्ट मिल्क सोडून इतर कोणत्याही गोष्टी ॲक्सेप्ट करत नाही. नेक्स्ट थिंग म्हणजे जेव्हा तुम्ही बाळाला खाऊ घालत असतात त्यावेळी बऱ्याच वेळा बरेच पॅरेंट्स असे करतात की बाळ पटकन खातं आहे किंवा बाळ दुसऱ्या कोणत्या गोष्टीमध्ये एंगेज राहिल्यामुळे फास्ट खातो किंवा जी काही नवीन गोष्ट घेतो आहे असं म्हणून मोस्टली टी व्ही लावून ठेवला जातो, लॅपटॉप लावून ठेवला जाता, मोबाईल लावून ठेवला जातो किंवा त्याला खूप सारे टॉईज दिले जातात आणि त्यामध्ये एंगेज करून नंतर बाळाला भरवलं जातं. ॲक्च्युली पहिल्या काही दिवसामध्ये हे तुम्हाला खरंच इझी वाटेल पण जसं जसं बाळ मोठं होईल किंवा जसं जसं त्याला कळायला लागेल सो या गोष्टी त्याच्यासाठी हानिकारक ठरू शकतात. कारण नॉर्मली आपण देखील डिस्ट्रॅक्टिव्ह वातावरणामध्ये जर जेवण करत असेल तर ते आपल्या अंगी लागत नाही असं म्हटलं जातं. सेम बाळाच्या बाबतीमध्ये देखील तुम्ही जर ही एक सवय लावून ठेवली तर त्यामुळे बाळासाठी इन फ्युचरमध्ये त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. सो पहिल्यापासूनच बाळाला एक प्रॉपर मॅनरनी जे काही बाळाची हाय चेअर असेल किंवा नॉर्मली तुम्ही बसून बाळाला चालत असाल सो अशावेळी एक छान आनंदी शांत वातावरण अशा ह्याच्यामध्ये बाळ मोस्टली कॉन्सन्ट्रेट करून खाईल अशा या गोष्टीकडे लक्ष द्या आणि त्यानुसार बाळाला खाऊ घालण्याचा प्रयत्न करा. कोणत्या गोष्टींनी बाळाला इंट्रोड्यूस करायला हवं? अद्वैत जेव्हा लहान होता किंवा 5 महिन्याचा 6 महिन्याचा झाल्यानंतर आम्हालाही बरेचसे सजेशन असे मिळाले होते की बाळाला आता भाताची पेस्ट द्यायला हवी किंवा बाळाला डाळीचं पाणी द्यायला हवं. सो आम्ही ते ट्राय देखील केलं पण बऱ्याच वेळा असं झालं की किंवा अद्वैत तो घेत नव्हता, तो बाहेर काढत होता. सो अशावेळी थोडंसं एक ॲनालिसिस केल्यानंतर असं समजलं की बाळ जेव्हा 6 महिन्याचा होतात किंवा 6 महिन्यापर्यंत बाळाने ब्रेस्ट मिल्क घेतलं आहे ज्याची टेस्ट ही खूप अशी गोड आहे किंवा स्वीट आहे. सो आता अचानक डाळीचं पाणी असेल किंवा भाताची पेज असेल सो या गोष्टीला अजिबात टेस्ट नसते. मीठ किंवा शुगर आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकत नाही किंवा इतर कोणतीही टेस्ट त्यामध्ये ॲड करू शकत नाही. सो ही जी टेस्टलेस गोष्ट आहे ही बाळ ॲक्सेप्ट करत नाही. सो मोस्टली तुम्ही ट्राय करा की बाळाला स्वीट थिंग्सपासून म्हणजे गोड गोष्टीपासून बाळाला स्टार्ट करा. नॉर्मली नॅचरली गोड असायला हव्यात, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये शुगर ॲड करताय मीठ ॲड करतात असे नाही. नॅचरली ज्या गोष्टी गोड आहेत त्या गोष्टींपासून सुरुवात करा. सो नॉर्मली तुम्ही फ्रूटपासून स्टार्ट करू शकता, मग ॲपल असेल, पियर असेल, चिक्कू असेल, बनाना असेल. सो हे बेस्ट ऑप्शन्स आहेत बाळाला पहिल्या काही दिवसामध्ये फर्स्ट टाइम बाळाला सॉलिड स्टार्ट करण्यामध्ये. माझ्या बाबतीमध्ये म्हणाल तर मी पियर प्युरीने स्टार्ट केलं होतं. त्यामागचं कारण असं होतं की बाळाला आपण जेव्हा ब्रेस्ट मिल्क सोडून इतर कोणत्या गोष्टीत देतो त्यावेळी बाळ हे कॉन्स्टिपेटेड होतं, म्हणजे बाळाची पॉटी प्रॉपरली होत नाही, खूप हार्ड पॉटी करायला लागतं. कारण ब्रेस्ट मिल्कचा जो काही सप्लाय आहे किंवा ब्रेस्ट मिल्कचं जे इंटेक आहे बाळाचं ते कमी होत जातं आणि त्यामुळे बाळाची पॉटी ही थिक होत जाते आणि बाळाला थोडंसं प्रेशर पुट करावं लागतं किंवा थोडंसं प्रेशर द्यावं लागतं आणि अशामध्ये बाळ कॉन्स्टिपेटेड होऊ शकतं. सो पियर हे कॉन्स्टिपेशनवरती बेस्ट सोल्युशन आहे. कारण पियरची डेली जर तुम्ही 1 प्युरी किंवा 1 पियरची प्युरी तुम्ही बाळाला देत असाल तर बाळ कधीच कॉन्स्टिपेटेड होणार नाही किंवा कॉन्स्टिपेशनचा किंवा पॉटी रिलेटेड बाळाचा जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम राहणार नाही. आणि म्हणून मी अद्वैतसाठी पहिल्यांदा
पिअर प्युरी स्टार्ट केली, त्यानंतर ॲपल प्युरी स्टार्ट केली, त्यानंतर बनाना प्युरी, आणि नंतर मग हळूहळू जसा तो ॲडॅप्ट होत जाईल, म्हणजे नियर अबाउट ॲट द एंड ऑफ सातवा महिना किंवा सहा महिन्याच्या एंडला किंवा सातवा महिना स्टार्ट झाल्यानंतर वगैरे असं म्हणू शकता, त्यानंतर मग डाळीचं पाणी असेल, राईसचं पाणी असेल, त्यानंतर मॅश्ड राईस असेल, मॅश्ड पोटॅटो असेल, सो या गोष्टी मी हळूहळू स्टार्ट करत गेला. सो मेक शुअर की बाळाला जेव्हा तुम्ही पहिल्यांदा काही गोष्टी स्टार्ट करता त्यावेळी त्या गोष्टी गोड असायला हव्या किंवा नॅचरली गोड असायला हव्या. यामुळे बाळाला देखील त्या टेस्टमध्ये थोडासा इंटरेस्ट येईल. बाळाला जे काही तुम्ही एक्स्ट्रा देत आहात त्यामध्ये बाळ इंटरेस्ट दाखवेल, त्याचाही खाण्यामधला इंटरेस्ट वाढेल, आणि तुम्हाला देखील एक समाधान मिळेल की बाळाने तुम्ही जे केलेलं आहे ते प्रॉपरली खाल्लेलं आहे. अदरवाईज बऱ्याच वेळा आपण नाराज होतो की आपण एवढं छान बनवलं होतं किंवा एवढ्या कौतुकाने बनवलं की बाळ पहिल्यांदा खाईल आणि बाळाने ते ॲक्सेप्ट केलं नाही. सो हे अवॉइड करायचं असेल तर पहिल्यांदा गोड गोष्टींनी स्टार्ट करा. कोणत्याही गोष्टीचं सुरुवात ही गोड गोष्टींनी करायला हवी असं म्हटलं जातं, त्यामागे हे पण एक थोडंसं रिझन आहे. सो काही वेळा असंही होईल की या दरम्यान बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडेल की जेव्हा मी सॉलिड देते मग त्यावेळी ब्रेस्ट फिडिंग कमी करायला हवं का किंवा ब्रेस्ट फिडिंग द्यायचं की नाही द्यायचं. सो तुम्हाला ब्रेस्ट फिडिंग हे कंपल्सरी या दरम्यान द्यायचं आहे, कारण अजूनही बाळाचं जे न्यूट्रिशन आहे हे टोटली ब्रेस्ट फिडिंगवरती डिपेंड आहे. सो बाळासाठी ब्रेस्ट फिडिंग हे खूप गरजेचं आहे. मोस्टली मॉर्निंगमध्ये जेव्हा तुम्ही बाळाला उठवता किंवा बाळ झोपेतून उठता त्यावेळी फर्स्ट त्याला पोट भरून ब्रेस्ट फिडिंग द्या, आणि त्यानंतर थोड्या 1-2 तासांनी बाळाला काहीतरी तुम्ही जे तुम्ही प्युरी बनवली आहे, व्हेजिटेबल सूप बनवलं आहे किंवा अजून जे काही रव्याची खीर असेल, सो अशा गोष्टी तुम्ही देऊ शकता. सो या होत्या काही गोष्टी की जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा बाळाला जेव्हा सॉलिड स्टार्ट करायचं आहे तेव्हा लक्षात घेणं खूप गरजेचं आहे, बाळाचा इंटरेस्ट वाढवण्यासाठी, तुमचा देखील इंटरेस्ट वाढवण्यासाठी. सो आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा हेल्प नक्की होईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू सून.